पालघरच्या गडचिंचले गावामधील हत्याकांडाच्या तपासामध्ये वेगाने सूत्र हलण्यास सुरुवात झाली असून या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आलेला आहे। हत्याकांडानंतर जंगलामध्ये लपून बसलेल्या 300 आरोपींचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेरांची मदत घेतली जाते, मात्र घनदाट जंगलामुळे शोधकार्यामध्ये अडथळे निर्माण होतात। पालघरमधील गडचिंचले गावामध्ये जमावाकडून साधूंच्या झालेल्या हत्याकांडाचे पडसाद देशभरात उमटले असून या प्रकरणामध्ये राज्य सरकारवरती टीका होत होती, त्यामुळे या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने सीआयडीकडे सोपवला असून कोकण विभागाच्या आयजींनी सीआयडी पथकासह घटनास्थळी पाहणी केली आहे। यावेळी सीआयडीच्या पथकाने काही पंचनामे करून तपासणीची सूत्र हाती घेतली आहेत। या हत्याकांडामधील सुमारे 300 हून अधिक आरोपी जंगलामध्ये लपून बसले आहेत। गडचिंचले गावाच्या सहू बाजूंनी घनदाट जंगल असल्यामुळे या घटनेमधील आरोपींचा शोध घेणं पोलिसांसमोर मोठं आव्हान बनलेलं आहे, त्यामुळे या जंगल परिसरामध्ये 4 ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्यानं शोध घेण्यात आला। घनदाट जंगलामधील आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन आरोपींना ताब्यात घेण्यासाठी ड्रोनद्वारे सर्च ऑपरेशन पोलिसांनी हाती घेतलंय। दरम्यान गडचिंचले गावामध्ये मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला असून संपूर्ण गावाला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय। मनीष चौधरी सह ब्युरो रिपोर्ट, कर्नाळा न्यूज, पालघर।